रुमाल बांधला आहे, सगळं घेतलं आहे. तर जाऊया आतमध्ये. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहीत नाही मला. मी आतमध्ये चाललो आहे. खूप छान परिसर आहे. मी आता आतमध्ये चाललो आहे, पटकन दर्शन घेतो आणि येतो. सुप्रभात आणि वेलकम टू ट्रॅव्हल टेल्स विथ गौरव. तर आज आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी जिथे तुम्हालाही कधीतरी व्हिजिट करायला हवी, आणि त्या जागेचं नाव आहे मलंगगड. तर आत्ता मी निघालो घरातनं 5:30 वाजता बदलापूरवरनं, आणि बदलापूर ते मलंगगडचं अंतर साधारणपणे 1 तासाचं आहे. तर आता आपण जस्ट चढायला चालू करतो आहे. माहिती नाही किती वेळ लागेल, पण येताना एवढं भारी वाटलं. खूप जास्त थंड आहे आणि सगळीकडे असं पूर्णपणे धुकं होतं, तर खूप मस्त वाटलं. तर जर तुम्ही बाबांना वरती चादर वगैरे घेतली तर पार्किंग पूर्णपणे फ्री आहे. तर कृपया इकडे आल्यावर जर तुम्ही असं चादर वगैरे घेत आहे, तुमची इच्छा आहे वरती काय देण्याची, तर इथे कृपया पार्किंगचे पैसे देऊ नका. तर हे आहे तिकीट काउंटर. तिकीट द्यायला लागेल किती? 5. तर मला घडला येण्यासाठी इकडे 5 रुपये द्यायला लागतात. मी जेवढे काही तीर्थस्थान करतो आहे तिथे मला फार एक गोष्ट जाणवते की देवदर्शनाला पैसे घेतले जातात. म्हणजे आत्ताशी तर एक पायरी मी चढलोही नाही, आणि त्याच्या आधीच हे काउंटर मी बघतो आहे. 5 रुपये ठीक आहे, एवढी मोठी अमाऊंट नाही आहे, पण तरी पायऱ्यांच्या सुरुवातीलाच हे देऊळ लागलं आहे. दत्तांचं छोटंसं देऊळ आहे, आणि पायऱ्यांमध्ये चढताना ना खूप जास्त असा स्पेस आहे, त्याच्यामुळे जरा लवकर दमायला होतं. मला सेम फिलिंग गिरनारची येते, कारण की गिरनारला पण सेम पायऱ्या आहेत आणि चालताना स्पेस जास्त आहे, त्याच्यामुळे दम जरा लवकर लागायला लागतो. आणि गिरनारसारखंच इकडेही तुम्ही काठी घेऊ शकता खाली एंट्रीला, तर काठी अलाउड आहे. इथे खूप सारी माकड आहेत आणि अगदी रस्त्यात बसला आहे हा बघा फॅन्टा पितोय. प्लेन सुद्धा फार खालनं दिसतं तिकडनं. पायऱ्या दाखवतो केवढ्या स्टीप आहेत. कम्प्लीट स्टीप आहे. मी आता एकानं विचारलं की अजून किती वर आहे, किती वेळ लागतो, तर मला सांगण्यात आलं की आत्ताशी मी जस्ट 30% पूर्ण केलं आहे, 70% बाकी आहे, आणि त्यासाठी 2 तास लागणार आहेत. आता वाजलेत 7:10. ए काय काय, व्ह्यू बघा व्ह्यू. हालत खराब. पूर्ण दरी आहे.
थंडगार वारा सुटलाय आणि मी घामाने भिजलोय. हॅट्स ऑफ आहे, हॅट्स ऑफ. एवढं वजन घेऊन ते वरपर्यंत जाणार आहेत आणि आमची हालत बघा, जॅकेट काढले कारण की पूर्ण घामाघूम झालं आहे. चला अजून वरती जाऊन बघू. तर आपण पोचलो आहे नवदुर्गा माताच्या मंदिराच्या पायथ्यापर्यंत. हे आहे नवदुर्गा मातेचं मंदिर. आता अजून एक तास, ऑलरेडी एक तास झाला आहे आणि अर्ध्या पायऱ्या चढलो आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मलंगडला येताना सर्वात आधी जो दर्गा लागतो तिथे मी पाया पडला आणि तिकडनं सामान वगैरे पण सगळं घेतलं, चादर घेतली आणि तिकडे दर्ग्यावर चढवली. तर असं आहे का तिथे काहीही पैसे लावतात, म्हणजे माझं म्हणणं आहे का घ्यायच्या आधी जरा त्यांच्याकडनं थोडेसे पैसे निगोशिएट करा, पहिले विचारा की तिला आहे काय आणि त्यानंतरच घ्या. कारण की माझी चुकी ही झाली का मी घेतली, मी आत्म्या दर्ग्यामध्ये ती चादर चढवली आणि मी बाहेर आल्यावर मला कळलं का त्याचे 200 रुपये होते. तर आता दिले, हे जर आधी केलं असतं तर एवढे पैसे द्यायला नसते लागले. इन शॉर्ट तर आता काही असा रोड आहे, पायवाट आणि वरती तो दिसतोय गड. सुंदर मॉर्निंग वॉक झालेला आहे माझा. आता पाय अर्धे कामात नाही गेलेत, पूर्ण चढल्यावर बहुतेक जातील. भेटूया वरती. आलाय दुसरा दर्गा, यांना मानायला लागेल, त्यांचं वय पाहून जेवढे काही वरती चढून पुन्हा खाली येतात. मालिक इथे भरपूर असे स्टॉल्स आहेत, त्या स्टॉलमध्ये तुम्हाला खायला मिळेल पण एवढ्या सकाळी तुम्ही एक्सपेक्ट नका करू कारण की आता वाजलेत 7:57, तर मला वाटत नाही काय साधारण 8-9 दरम्यान सगळं काही ओपन होत असेल. भरपूर लोक इकडे रात्री येतात, सेम गिरणारसारखं रात्री येतात, रात्री चढायला चालू करतात, वरती जाऊन वस्ती करतात आणि त्यांची पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग ते परतीचा प्रवास करतात तिकडनं. आता इथे पुन्हा एक देऊळ लागलं आहे, वाघेश्वरी देवी पुरातन मंदिर, ते तिथे आहे. इथे माकडं आहेत भरपूर, पुन्हा एकदा सांगतो, तर जे काही हातात असेल, जे काही कॅरी करत असाल ते प्लीज जरा सांभाळून. व्ह्यू दाखवतो. आता अशा काही जागेवर आहे, ऑलमोस्ट हाफ आलेलो आहोत, इथून आलो आणि ते आहे मलंगड. वा, खूप मस्त वाटतंय, एकदम फ्रेश. इथून येताना कृपया सांभाळून या कारण की म्हणजे मी माझं गिरनार दोनदा झालं. गिरनारच्या पायऱ्या आणि इथूनच्या पायऱ्यांमध्ये, म्हणजे प्रत्येक देवस्थानात जे काही जिकडेही तुम्ही जाता
तिथे जी ही देवस्थानं अशी वरती आहेत तिथून ज्या पायऱ्या प्रत्येकीच्या वेगळ्या असतात, मलंगडच्याही पायऱ्या फार वेगळ्या आहेत आणि फार स्टीप आहेत, म्हणजे फारच अशा वरती आहेत, उंच आहेत फार, त्यामुळे तुम्हाला जास्त दम लागतो. तर काठी नक्की घ्या, जी मी नाही घेतली. खुश खबर, 10% राहिले फक्त, ऑलमोस्ट आलेलो आहेत आपण पुढे. आता मला सांगितलं गेलं का पुढे पायवाट आहे, तर आता पुढे पायवाटीने आपण जाऊया. या एवढ्या स्टेअर्स असतील मला वाटतं ज्या लास्ट आहेत. काय गड आहे यार, सुपर्ब. पायवाट लागली, आलो आहे आपण. व्ह्यू दाखवतो, व्ह्यू इथे आय गेस राहण्याचं सगळं बनत आहे. मलंगडचा डोंगर, काय व्ह्यू आहे जबरदस्त. वरती भरपूर दुकानं तिकडे जिकडे तुम्ही चादर वगैरे घेऊ शकता. जर तुम्ही खाली चादर नाही घेतली तरीही चालेल, पण एक फायदा आहे, खाली जर चादर घेतली तर तुम्हाला पे अँड पार्कचे पैसे भरावे लागणार नाहीत. सो आपण आलेलो आहोत मलंगडच्या मार्केटला. खूप मस्त वाटतंय, वाव, गुलाबाची फुलं. हे जे आता गेलं ते कब्रिस्तान आहे. मला वाटलेलं फार दमाल होईल, पण काय ठीक आहे, आता काही एवढं दमलेलं नाही आहे. पण खालनं जर पाहिलं तर वाटत नाही खालनं का एवढं मोठं वरती मार्केट असेल. हा आपण दर्ग्यावर आलो आहे, समोर दर्गा आहे. फ्रेश आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल बहुतेक, तर मला माहीत नाही कॅमेरा न्यायला मिळेल की नाही. तर आता मी जातो दर्शन घ्यायला, पटकन दर्शन घेतो, बाहेर येतो आणि मग आपण आजूबाजूचा परिसर बघू. कहाँ पे लगेगा? रख दिया पे, कैमरा अलाउड नहीं रहेगा ना अंदर? निकाल सकते वीडियो? निकाल सकते, कैमरा अलाउड है. थैंक यू. नहीं है, मैं लेके आया हूँ नीचे से. नहीं नहीं, वो भी दरगाह भी करके आया नीचे. शूज काढ ले, बॅग रख दू क्या? ये पे बॅग रख दू, आपके यहाँ पे रख दू, अंदर आता हूँ मैं. बॅग काढून ठेवले. शूज स्टँड, चप्पल स्टँड, आपण आलो दर्गा. नाही है, वा कल रात को मेरे को खुद को याद नहीं. फुलं घेतो इकडे चादर, खूप छान आहे. ही मला इकडे 50 रुपयाला मिळाली. खूप मस्त वाटतं आहे, खूप भारी वाटतं आहे, म्हणजे मी एक्सप्रेस नाही करू शकत आहे. आता हे घेऊ आणि आपण जाऊया आतमध्ये. रुमाल बांधला आहे, सगळं घेतलं आहे, तर जाऊया आतमध्ये. आतमध्ये कॅमेरा अलावड आहे की नाही माहीत नाही मला, मी आतमध्ये चाललो आहे. चला दर्शन घेऊया. सो हाय दर्गा आतमध्ये, खूप छान परिसर आहे. मी आता आतमध्ये चाललो आहे, पटकन दर्शन घेतो आणि येतो.
बाबांवर चादर चढवतोय, तर ही चादर आहे। खूप मस्त वाटतंय। खूप छान दर्शन झालं। आय होप तुम्हाला आवडलं असेल, तुमचंही दर्शन झालं असेल छान। तर इकडची माहिती अशी आहे की दर्ग्यामध्ये आतमध्ये पहिली जी आपण चादर चढवली ती आहे हाजी मलन बाबांची मानलेली मुलगी, तिचं नाव फातमा। आणि उजव्या हाताची जी समाधी आहे पेरची, ती आहे हाजी मलन बाबांची। तर मला कन्फ्युजन तिकडे हे होतं, म्हणून मी त्यांना विचारलं का हे हाजी मलन तेच का जे मुंबईला आहेत ते, तर ते सारखे नाही आहेत, हे वेगळे आहेत आणि मुंबईचे हे वेगळे आहेत। तर खूप मस्त वाटलं। आणि हो, अजून एक गोष्ट, आपण साधारणपणे 500 घरात पोचलेलो आहोत सबस्क्रायबर, आणि मी तुम्हाला कसं थँक करू मला नाही कळत आहे, बट आय रिअली वॉन्ट टू थँक यू एव्हरी वन। फार चांगला सपोर्ट करताय, असेच सपोर्ट करत राहा, असेच खूप सुंदर सुंदर ब्लॉग टाकत जाईन। आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत, वाजलेले आहेत 8:42, रस्त्यामध्ये कुठेतरी नाश्ता करू कारण की भूक लागली। इथे अजून एक पॉईंट आहे ज्याचं नाव आहे, ज्यांना 5 पीर असं म्हणतात, आणि तिथे जायला साधारण अजूनपणे 1 तास लागतो, तर तेवढा वेळ आपल्याकडे आता नाही आहे, त्याच्यामुळे आपण नाही जाऊ शकलो। दर्ग्यामध्ये आतमध्ये मला शूट नाही करता आलं, म्हणून मी तिकडे जे होते त्यांना सांगितलं का प्लीज माझी हेल्प करा, कॅमेरा तुम्ही पकडा। मला माहीत नाही कितपट बरोबर आहे, बट मला हाच आहे समोरचा, तुम्ही सरळ गेलेत ना, 1-2 मिनिटावर आता। तर मी त्यांना सांगितलं का तुम्ही मदत करा, मला माहीत नाही कितपट बरोबर आहे, बट मला अक्षरशः दर्ग्यामध्ये जाऊन खरंच फार महिन्यापासून माझी ही इच्छा होती का मलंगडला येऊन दर्शन घ्यायची, आणि ती आज पूर्ण झाली। सो हे सगळं जे होतं आहे ते बेसिकली तुमच्यामुळे पूर्ण झालं आहे, कारण की ही अशी ट्रॅव्हलिंगचं वेट नसतं, तर मला वाटत नाही का मी असं कुठे बाहेर एकटा असा निघालोच असतो। तर चला मग आता परतीच्या प्रवासाला जाताना काही पॉईंट आहोत, थोडं थांबून तिकडे मस्त सीन बघूया, सीन चलो। एक पॉईंट आहे चालताना दिसलंय, दाखवतो, पूर्ण ओपन लँड आहे आणि
पुढे पूर्ण दरी आहे. हाजी मुलांचा डोंगर जिकडनं आपण आता उतरलो आहे आणि पायऱ्या उतरल्यावर ज्या दुर्गा माताचं मी देऊळ बोललो त्या देवळाच्या समोरच हे आहे. थोडं मोठं त्रिशूळ आहे. वा दाखतो व्ह्यू. हा आहे खूप भारी वाटते इकडे. ते लांब लांब पर्यंत काहीच नाहीये, पूर्ण खाली जंगल आहे. तिकडे लांब शंकराची पिंड दिसते तुम्हाला बहुतेक दिसलं. तिकडे एक झेंडा आहे, त्याच्या अगदी खाली शंकराची पिंड आहे. मस्त व्ह्यू होता, मजा आली मजा. आता उतरूया खाली. वाजलेत 9:04, 10:30 उतरलो पाहिजे. बघूया किती वाजतात. आपण ऑलमोस्ट उतरलो आहे खाली. आता काय फार थोडंसं अंतर बाकी आहे. माझी हालत बघत असाल, पूर्णपणे घामाने पूर्ण भिजलो आहे मी. आणि मी तुम्हाला जे मगाशी म्हणालो की लोकं इकडे येऊन फार कचरा करतात, इथे नाही. मी जेवढेही देवस्थान बघितले त्याच्या बाजूच्या परिसरात फार जास्त लोक कचरा करतात. आणि ती दुसरी तिसरी नाही, ही आपलीच लोकं आहेत. आणि हा तो कचरा आहे, जरा बघा. बघितलं म्हणजे चिप्सची पाकिटं, गुटख्यांची पाकिटं, सिगरेटची पाकिटं, पाण्याच्या बाटल्या खूप जास्त प्रमाणात आहेत. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. जी लोकंही ह्यापुढे मलंगडला येतील माझी त्यांना नम्र विनंती आहे की कृपया करून इकडे कचरा करू नका. इथे फार लांबनं लांबनं लोकं येतात. मी तर बदलापूरमध्ये राहतो तर माझ्यासाठी हे अंतर साधारणपणे 1 तासाचं होतं. पण जी लोकं मुंबईवरनं येतात किंवा त्याच्या बाहेरनं, इथे मी आता बघतो आहे तर काही गुजराती लोकंही आहेत, भरपूर लोकं UPची पण आहेत, मुस्लिम समाज आहे. तर सगळ्यांनाच विनंती आहे तर प्लीज सगळ्यांनी हेल्प करा आणि आपण सगळे एकत्र मिळून या गोष्टींवर लक्ष दिलं तर मला वाटत नाही का काही दिवसात हा परिसर खूप सुंदर होईल. आणि इथे लक्ष घालण्याची गरज आहे खूप. तिथे वानर आहेत, एक मोठे आणि त्याची पिल्लं आहेत बारकी. छान बसलेत, रस्त्यात बसलेत आणि एक तर माझ्याकडेच बघतोय. खूप जास्त आहेत. आपण आता खाली उतरलो पूर्णपणे. आता उडून राईटला गेल्यावर आपण ज्या कमानीमधनं एंट्री मारलेली त्याच कमानीमध्ये आपण जाऊ आता परत. हेच ते देऊळ जे आपण एंट्रीला सकाळी पाहिलं, दत्त महाराजांचं आणि कालिकेचं देऊळ होतं ते.
आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि ज्या हिशोबाने तुम्ही सगळे मला सपोर्ट करताय तेवढा सपोर्ट येऊ दे आणि भरभरून प्रेम करा आणि अजून किती थँक्यू बोलू जेवढं बोलीन तेवढं कमी. हेच ते तिकीट घर जिकडनं 5 रुपये आपल्याकडनं घेतलेले जाताना तर असे पैसे द्यायला लागतात. ऑप्शन नाही आहे, द्यावे लागणार आहेत. तर मी एकच सांगेन का एक्सपिरियन्स खूप छान होता, खूप मस्त वाटलं वरती जाऊन. सुरुवातीला चढताना असं वाटलेलं का माझ्याकडनं होणार नाही, कारण की मी आधीच मला असं वाटलं का मी गिरणार केले तर माझ्या अंगात तेवढी ताकद आहे का मी पटकन चढीन. पण चढतानाच माझी हवा गुल झालेली. जसं मी म्हणालो प्रत्येक जागेवरचा एक्सपिरियन्स फार वेगळा असतो, इकडूनचाही फार वेगळा होता आणि खूप आनंददायी होता. तर आता आपण इकडे व्लॉग आपण संपूया, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि खूप प्रेम करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझा मेसेज जो आहे जे पण लोकं मलंगडला येत आहेत हा मेसेज नक्की पोचवा. आय होप की जी लोकं इकडे व्हिजिट करत आहेत ती हे विचार करून येतील का देवाची जागा आहे, तिकडे कचरा करणं गरजेचं नाही आहे. तर आता मी ठेवतो, मागे आहे मलंगड आणि मी आता पूर्णपणे खाली उतरलो आहे. हा रोड आहे, पुढे लागणार आहे पार्किंग. तर मी इकडे माझी ॲक्टिवा घेऊन आलो, कारण की साधारण 1 तासाचं अंतर आहे बदलापूरवरनं. तर 1 तासामध्ये पहाटे निघून मी इकडे पोचलो आणि मग चढायला चालू केलं. आता पार्किंगमधनं गाडी घेऊन मी निघतो. लवकर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत रहा ट्रॅव्हल टेल्स विथ गौरव आणि भरभरून प्रेम करा. सी यू, हॅव अ गुड डे अँड बाय. मी आलो आहे पार्किंगमध्ये, आता पूर्ण खाली उतरलो. सॉरी व्लॉग नाही संपवला, आता मी संपवतो, कारण की मला तुम्हाला पार्किंगची जागा दाखवायची होती जिकडे पैसे घेतले जातात. आणि 10-20 रुपये नाही तर अक्षरशः 50 रुपये घेतले जातात. पण जर समोरची जी दुकानं आहेत जर तुम्ही तिकडनं काय घेतलं तर तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यायला नाही लागणार. कितपट योग्य आहे तुम्ही बघा. ही आपली गाडी. आता मी व्लॉग बंद करतो आणि आपण नक्की पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. 500 सबस्क्रायबर झालेले आहेत, लवकरच मोठा आकडा गाठूया आणि भेटूया. चलो, सी यू, बाय.